मुंगसाजी बाबाची हे रोडवर धिंगाने करणं बंद करा, आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवा, नाही तर बायका रोडवरच ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की सिड, ट्रॅक्टर आला की स्टँड, आणि एखादा म्हातारा जर आला ना तर म्हातारी उभी बी ना राहे, म्हणे जाऊ दे बे तुझ्यासारखे लय पाहिले मी. एवढी विटंबना. आज जमीन आसमानचा फरक पडला बाबू. तुमचं वडगाव तर बरं सवालच नाही, फारच सुंदर कार्यक्रम केला. अरे अमरावतीवाल्याला जमत नाही तेवढा तुम्ही तरुणाईनं कार्यक्रम चांगला केला. टाळ्या वाजवा. आयोजन एकदम बढिया केलं. मी मंदिरातही जाऊन आलो, तुकडोजी बाबा गाडगे बाबाचं दर्शन केलं. अरे हा विचार बदलवते ना माणसाले बाबू. खंजेरी वाजवायला महत्व नाही, हे डुबरू आहे. तुकडोजी महाराजानं खंजेरीवर लोकायले जमा केलं, असा सत्यपालनं 7 खंजेऱ्याईवर जमा केले लोकांना. मी पहिले 7 नाही वाजवले, पहिले 2 वाजव मी आता. देशा विदेशात तुकडोजी बाबाच्या मेहरबानीनं मला बोलवून राहिले. बरं मुसलमानी बोलावतात, बौद्धही बोलावतात, हिंदूही बोलावतात, तर ख्रिश्चनही बोलावतात. कोणामुळं? हा तुकडोजी बाबाचा विचार आहे. धर्म काही पोराचा पोर खेळ नाही. अमरावतीहून एका जणाचा फोन आलता, खबरदार म्हणे त्या महाराज बद्दल बोलाल. तर म्हटलं आज बोलतोच, तू याच्यानं होते ते करून घे. मले धमकी आलती अमरावतीहून, तू जर आमच्या बाबावर बोलशील तर आम्ही खून करू. हे पोट्टे कोणाचे लय धिगाणं करून राहिले, हे ओव्हरफ्लो मध्ये झालेले आहेत काय? नाही लाळाचे आहेत तर मग घरी घेऊन जाणं त्याईले. हेही तर लेकरच आहेत ना, पाय बरं किती चुपचाप बसून आहेत. नाही नाही लहान लेकरं आहेत, गडबड करतातच, पण त्याईनं मागं जाऊन बसाल ना. ते काय होते मालूम आहे, अंगळ करून राहिले. बरं लहान लहान लेकरं तुम्ही पाहा ना, ते आजीच्या जवळ बसेल आहे पोरगी, चुपचाप बसून आहे. हे म्हणतात मुली बसून आहेत, ते पट्टी आहे, त्या पट्टीवाल्या पूर्वीले पाठव बरं, ते पांढरी पट्टी आहे ना, राय का ओ टोंग्यावर नको येऊ, पायाकडून झाला का तू? त्याला किती इंटरेस्ट आहे बापर, ये इकडे, ये ना इकडे. अबे पुस्तक देतो ना, ये ना. हा धन्यवाद. शमराची नोट दे, 2 दिवस. हे बाय हे पुस्तक आहे, 10 नोट आहे शमराची. टाळ्या वाजल्या पाहिजे असं काही काम करू तू, म्हणजे तुझ्या मायबापाची किंमत वाढू. टाळ्या. हा हा बस हे 100. ओ बाळा बाळा, हेच तर त्याच्यात गाणे चांगले आहेत, पण सुंदर गाणे आहेत. एक एक गाणं जीवनाचं कल्याण करीन, कारण याच्यात ते गाणे लिहिले ना, तंटमुक्त तंटमुक्त व्यसनमुक्त गाव पाहिजे, गावातील न्याय गावी पाहिजे, गावातलं भांडण गावातच भेटवा. त्या पोलिसांनी स्टेजवर या, मला अभिमान आहे. मिलिटरीवाले पोलीसवाले कोणी पोलीस मंडळी आले सन, त्यांनी स्टेजच्या जवळ या, एक सत्कार करू आपण पुस्तक.
महत्व अरे शेतातील रस्त्याचे भांडण आमचे अरे धुरे बंधाऱ्याचे झगडे कुणाचे म्हणून गावातले कोणाचे शेतीचे भांडणं असतील म्या पाहिलं माझ्या गावात 25-25 एकर काय साठी गेले मालूम आहे 2 तासात 2 फुटासाठी तो म्हणे इथून नाही ना म्हणे तिथून 25 एकर गेले आणि भिकार चोट झाले ज्याच्या धन्यवाद साहेब काय म्हटलं सर शहाणे शहाणे साहेब आभारी आहो तुमचा अनोख मोठं विशेष आभारी आहो आणि त्या नावाचा उद्धार केला तुम्ही मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्यानं साहेबांना पुस्तक देऊ आपण द्या ना कोणी हे पोरं काहून येऊन नाही राहिले साहेब मालूम आहे त्याले वाटते आपला मोठेपणा दिसू नये म्हणून पोलीस पाटलाच्या हातानं तुमचे पोलीस पाटीली मस्त माणसं आहेत नाही तर मग पोलीस पाटलालेच आवरा लागते एवढी पिऊ नका हे पोलीस पाटील देव माणसं आहेत चांगले माणसं आहेत धन्यवाद टाळ्या भाऊ ओ भाऊ तुम्ही एक हार घाला तुमचं काय नाव तुमची हालत लय जोरदार आहे पीस आहे मला वाटते दही दूध श्रीखंड हे ते काही यातलंच पीस आहे
श्रीखंडच आहे काय मग काय बाला दही दूध माल पाणी इकडेच आहे श्रीखंडे भाऊ जशी तब्येत आहे ना तशी दादागिरी नाही या माणसाची कांदा बुडा मैदा करताना भाजीपाला टोमॅटो कांदा कांद्यानं रळून राहिले तुम्ही काही काही शेतकऱ्याला वाटते कांदा पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते आणि दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते स्वतःची तलब फुकटात भागते झालं शेतकऱ्याकडे कापूस कुठी आणला 82 आता 8 खाली आणला बरं झालं आपण इकला हा म्हणे काका 40 क्विंटल कापूस घाली इकून गाठे या जबाय कोली इकून येत हा खाजो किती मरण नाही रे आता 8000 खाली आला काय करावं शेतकऱ्यानं आनंद येऊन राहिला कारण मला मला इथपर्यंत पोहोचवणारे तुम्ही मोठं स्टेज मांडलं या तुमच्या गावातल्या तरुण पोराईन टाळ्या वाजवा धन्य तुम्ही मायबाप की इकडे आहेत आणि काय काय पोट्टे दारू पिते या गावातले नाही हे गाव अत्यंत निर्व्यसनीय आहे आज वातावरण एवढं बिघडलं तुम्हाला जर भरम खास दिल खास तुमच्या अमरावतीतले प्रकरण मला मालूम आहे काय काय घडले पण गुरुदेवाचा विचार जर तुमच्यात राहिला बाबासाहेब आणि बहिणींनो तुम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यावं लागलं अहिल्या रमाबाई भीमाबाई अरे साधी गोष्ट आहे तुमच्या गावची बाई सरपंच आहे ना लेडीज तुमच्या गावातली महिला सरपंच आहे ना है ना हा महिला सरपंच आहे ग्रामपंचायत मध्ये बोला हा हा ये इकडे तुले समजावून सांगतो तुला प्रबोधन झालं पाहिजे ना गाववाले तर पहिले होते गाववाले 200-100 वर्षाच्या अगोदर होते गाववाले ज्योतिबा फुलेच्या वेळेचे होते गाववाले बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या वेळेचे होते शिवाजी महाराजांच्या वेळेचे होते मग आताच कोण बाई हा कोण्या बोल आई वडिला आई वडिलाले कोण सांगितलं पोरीले शाळा शिकवा म्हण पहिली पोरी होते पहिले शिकवलं नाही पहिली शाळा कोण काढली बोल सावित्रीबाई फुले ओके शंभराची नोट दे ती दिले धन्यवाद हे वय म्हणजे तू शाळा कोणामुळे शिकली आई वडिलांना आई वडिलाले मुलीले शाळा शिकवा लागते हे कोण दिली अक्कल सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई बरोबर आहे बाळा घे धन्यवाद तिले सोबत घेऊन जाय तिली ने सोबत दे सोबत तिला तिला पुस्तक देतो घे 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 बेटा दे तिला सावित्रीबाई तिच्या मायनं बरोबर इंजेक्शन दिलं तिले आणि आली पोरगी असं आहे माया माझी जाऊन लागते बर ताई नाचणं तर कोण आहे जमते अरे नाचणं कोणाली करता येते असं नाच पण नाचण्यापेक्षा वाचायला महत्व आहे बरं माझ्या माय बाप नाचायला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा डबल वाचायला महत्व आहे म्हणून ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट नाही तर एखाद्या कॉलेजवाल्या मुलीनं सांगून द्याव मला रायत उभी बाई तू सांगत कोण्या क्लासमध्ये आहेत उभी राहिनं
तू एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग. ते मालूम नाही आम्हाला, फक्त बेल की पत्री चिपकाओ सायद के साथ.